बांधकाम साहित्याचे दरही गगनाला भिडले असून पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत 2 लाखांपर्यंत वाढ करावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याच अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन देण्यात आलंय. आज स्थितीत महागाईने उच्चांक गाठला असून शेतमाल वगळता सर्व साहित्याचे दर गगनाला भिडले आहे, त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यावर कोरोना महामारीमुळे पसरलेली बेरोजगारी व ग्रामीण जनतेला नसलेले पुरेसे काम ही सर्वात मोठी समस्या आहे. वर्ष 2016 पासून घरकुलाची किंमत 1,20,000 रुपये व रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरी रूपात वितरित करण्यात येणारे 18,000 असे एकूण 1,38,000 घर बांधकामासाठी देण्यात येतात, त्यात घरकुल बांधकाम करणं शक्य होतच नाही. तिथली जे घरकुल आहे ते आता लाभार्थ्यांना सिरियल वाईज भेटली पाहिजे आणि जे रक्कम आहे 2016 पासून ती लाभार्थ्यांना 1,20,000 रुपये रक्कम भेट आहे आणि रोजगार हमी योजनेअंतर्गतून 18,000 रुपये अशी एकूण रक्कम 1,38,000 रुपये भेटत आहे. त्याच्यात त्याचे घरकुल पूर्णपणे बांधकाम होऊ नये लागले, मजुरी वाढलेली आहे. तरी शासनाला आमचा एकच विषय आहे का लो जितकेही लाभार्थी आहे आता ड पात्रातले त्याला कमीत कमी 2 लाख रुपयाची घरकुलची हे स्कीम भेटली पाहिजे बा म्हणून आम्ही इथं युवक काँग्रेसच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आलेलो आहे इथं जिल्हा परिषदमध्ये. काय नाव आपलं? सय्यद जुनेद वाईरुई उपसरपंच.